पालघर भुईसर पोलिसांकडून 1500 मजुरांना मदतीचा हात, अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंची वाटप करण्यात येत आहे। भुईसर MIDC पोलिसांकडून स्थलांतरित होणाऱ्या आणि गोरगरीब मजुरांच्या सेवेत भुईसर MIDC पोलीस आणि काही समाजसेवी संस्था सहभागी होत आहेत। संयुक्तपणे रोजंदारीवर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचं स्थलांतर आणि रोजच्या जेवणाची समस्या असणाऱ्या कॅमलिन नाका, वाघोबा मंदिर, गोगटे नाका, शिवाजी नगर, टाटा कंपनी, कोलोडे नाका या ठिकठिकाणी झोपड्या बनवून राहत असलेल्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मजुरांवर उपासमारीची वेळ आली। कोरोनाच्या भीतीनं ते पायीच गावी जाणार होते। त्यांना स्थलांतरित होण्यापासून परावृत्त करून मजुरांच्या राहत्या ठिकाणी त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं मास्क, हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण इत्यादी आवश्यक वस्तू भुईसर MIDC पोलिसांकडून पोहोच करण्यात येत आहे।